पाटील यांनी थेटपणे आता राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतलेला आहे. म्हणजे यापूर्वी महाराष्ट्रानं फडणवीस विरुद्ध जरांगे असा संघर्ष बघितला, राणे विरुद्ध जरांगे असा संघर्ष सुरू आहे, भुजबळ विरुद्ध जरांगे असा संघर्ष बघितलेला आणि आता राज ठाकरे विरुद्ध जरांगे पाटील असा संघर्ष या विधानांच्या निमित्ताने पुढे येतोय. नक्कीच, राज ठाकरे आणि मराठा आंदोलक यांच्यामधला जो संघर्ष आहे तो आता सोलापूरमधून चालू झालेला आपल्याला पाहायला मिळालेला होता. सोलापूरमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर संपूर्ण मराठवाडा दौऱ्यात त्याची धग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत होती. राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, त्यामुळे आता हा मनोज जरांगे यांनी समाचार घेतलाय. खरं तर आज राज ठाकरे स्वतः पुण्यात आहेत, त्याचबरोबर मनोज जरांगे यांची शांतता रॅली सुद्धा पुण्यात आहे, त्यामुळे आज राज ठाकरेंच्या घराजवळ मनसे सैनिक जे आहेत ते जमा झालेले आहेत सुरक्षेच्या कारणास्तव. राज ठाकरे जे आहेत ते आज इथं त्यांचं घर असताना सुद्धा ते JW मॅरिट या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. आता मनसेची कोर कमिटीची जी बैठक आहे ते सुद्धा JW मॅरिटमध्ये थोड्या वेळात सुरू होणार आहे. मात्र राज ठाकरे यांनी म्हटलं होते की मराठा आणि राज ठाकरे मनोज जरांगे असा विरोधाभास जे आहे ते विरोधक तयार करतायत आणि माझ्या विरोधात आंदोलन करतायत, मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत की आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. पण आता मनोज जरांगे आक्रमक झाले. राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत एक वेगळी भूमिका मांडलेली आहे आणि त्यावरून आता जरांगेंच्या आक्रमक प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.